21 किलोमीटरमध्ये मुंबई पोलिसांनी आपलं वर्चस्व गाजवलंय. साईगीता नाईक आणि प्रियांका नौकुडकर या मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असलेल्या खेळाडूंनी बाजी मारली आहे, तर फिनलँडची जोसेफिनला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. याबाबत या विजेत्यांशी बातचीत केल्या आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी. डीएनए मॅरेथॉनमध्ये 21 किलोमीटरच्या विजेत्या आपल्याबरोबर आहेत. पहिली, दुसरी आणि तिसरी आलेली ह्या विजेत्या आपल्याबरोबर आहेत. साईगीता, तू पहिली आलेली आहेस, तू किती टायमिंग दिलंस आणि तू तुझ्या टायमिंगबाबत समाधानी आहेस का? मी 1 तास 18 मिनिट 20 सेकंद हा टायमिंग दिला. मी या टायमिंगवर समाधानी नाही आहे. माझा बेस्ट आहे 1 तास 17 मिनिट 54 सेकंद आहे. मी माझा बेस्ट द्यायचा प्रयत्न करेन. खरं तर मुंबई किंवा दिल्लीसारख्या अनेक प्रतिष्ठित मॅरेथॉन आपल्या होत असतात, डीएनए सारख्या मॅरेथॉनमध्ये पळण्याचा अनुभव कसा होता? कारण ही फक्त महिलांसाठीची होती. अनुभव खूप चांगला होता. मी ही मॅरेथॉन लास्ट टाईम पण केली होती. ही मॅरेथॉन मी लास्ट टाईम सेकंड पोझिशन होती. ह्यावर्षी मी फर्स्ट आहे. पहिला नंबर तुझा चुकलेला आहे, थोडंसं समाधान कमी आहे? हां, नेक्स्ट टाईम ट्राय करेन अजून. अच्छा, ओके. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ही जी मॅरेथॉन आहे ही फक्त महिलांसाठी आयोजित केलेली आहे. महिलांबाबत फिटनेस अवेअरनेस किंवा कॅन्सरसारख्या जे रोग असतात त्याबाबत एक अवेअरनेस निर्माण करण्यासाठीची मॅरेथॉन आहे. तू काय संदेश देशील महिलांना या माध्यमात? सगळ्यांसाठी धावण्याचा संदेश देईन मी. सगळ्यांनी धावायला हवं असं सांगेन. इथलं वातावरण कसं होतं आणि मुंबईकरांचा प्रतिसाद कसा होता? चांगला प्रतिसाद होता. रूट वगैरे व्यवस्थित होता. आम्हाला पळताना काही प्रॉब्लेम झाला नाही मॅरेथॉनच्या रूटसाठी. अच्छा, तिसरी आलेली विजेती ही फिनलँडची विजेती आहे. ती सध्या पवईला राहते. तिच्याशी आपण बातचीत करूया. हाऊ इज द रिस्पॉन्स ऑफ मुंबईकर अँड हाऊ इज द अटमॉस्फियर ऑफ मुंबईकर? इट वॉज ग्रेट. आय मीन इट्स रेकॉर्ड्स. यू मीन इट्स फ्लॅट, इट्स फास्ट, इट्स नाईस, बट इट्स फॉर मी पर्सनल इट्स व्हेरी हॉट. इट्स व्हॉट यू लाईक टू गिव्ह message to Mumbaikar's woman? Keep running, enjoy it. I mean, it's the best way to exercise. It's the best way to really improve your fitness. So everyone should just don't hesitate. Just go out for 1 kilometer, 2 kilometers and you will just improve your fitness. तर 21 किलोमीटरच्या ह्या तिन्ही विजेत्या मुंबईकर महिलांना, मुंबईकर महिलांनाच नाही तर केवळ सर्वच महिलांना फिट राहण्यासाठी धावण्याचा संदेश देत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकर सह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. डीएनए मॅरेथॉन 10 किलोमीटरमध्ये देखील महाराष्ट्र पोलिसांनी बाजी मारली. सोनिया मोकल आणि वर्षा भवारी या महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत असलेल्या खेळाडूंनी अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर दादर इथल्या फिजिकल एज्युकेशनमधील खेळाडू दिव्या पाडवी तिसऱ्या क्रमांकावर आली. 10 किलोमीटरमधील विजेत्यांची बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी. डीएनए मॅरेथॉनमधील 10 किलोमीटरमध्ये महाराष्ट्र पोलीस यांनी बाजी मारलेली आहे. पहिला आणि तिसरा क्रमांक ह्या महाराष्ट्र पोलीसमध्ये कर्मचारी असलेल्या महिला धावपटूंनी पटकावलेला आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तू पहिली आलेली आहेस महाराष्ट्र पोलीसमध्ये, तू कामाला आहेस. महाराष्ट्र पोलिसांचं 10 किलोमीटरमध्ये वर्चस्व दिसलं. काय महाराष्ट्र पोलीसमध्ये असं काय आहे की त्यांनी वर्चस्व गाजवलं आहे? मी नेहमी म्हणजे मी स्पोर्ट्सला महाराष्ट्र पोलीसमध्ये असेल तरी मी नायगावला स्पोर्ट्ससाठी अटॅच आहे. मग स्पोर्ट्स कोट्यातून तुला नोकरी मिळाली? हां, स्पोर्ट्स कोट्यातून मला नोकरी मिळाली आहे. त्यामुळे माझी प्रॅक्टिस आहे. माझा इव्हेंट 800 आहे पण मी इंडोरन्स म्हणून असं 10 किमी धावलेली. मी इथे सेकंड लागली आणि नेहमी म्हणजे मी 5 आतमध्येच लागते पण इथे मी सेकंड लागले म्हणून खूप आनंद वाटते. यासाठी तू कशी तयारी केली होती डीएनए मॅरेथॉनसाठी? काय नाही, वर्कआउट वगैरे चालू होता नियमित. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकर सह मेगा कुचिक, झी मीडिया, मुंबई. 10 किलोमीटरनंतर आता वळू आपण 5 किलोमीटरकडे. 5 किलोमीटरच्या फन रनमध्ये देखील महाराष्ट्र पोलिसांच्याच खेळाडूंनी बाजी मारली. स्वप्निता पाडेकर आणि श्रीदेवी म्हात्रे या महाराष्ट्र पोलिसातल्या खेळाडूंनी अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर कांदिवली इथल्या डॉक्टर नरवणे स्पोर्ट्स क्लबच्या ज्योती पंजाबीनं तिसरा क्रमांक मिळवला. या विजेत्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी. डीएनए मॅरेथॉनमध्ये 10 किलोमीटरप्रमाणेच 5 किलोमीटरमध्येही महाराष्ट्र पोलिसांनीच बाजी मारलेली आहे. पहिला आणि दुसरा क्रमांक महाराष्ट्र पोलिसमध्ये कर्मचारी असलेल्या 2 धावपटूंनी पटकावलेला आहे. तू देखील धावपट महाराष्ट्र पोलिसमध्येच कर्मचारी आहेस. आपण 10 किलोमीटर बघितलं तर त्याच्यामध्ये 2 मुली महाराष्ट्र पोलिसांच्याच होत्या. 5 किलोमीटरमध्ये सहभागी झालेली आहेस. कशी तयारी केलेलीस तू या स्पर्धेसाठी? काय नाही, आम्ही महाराष्ट्र पोलिसचं कॅम्प चालू आहे, त्याच्यामध्ये रोजची प्रॅक्टिस चालू असते. इंडोरन्स चांगला भेटतो, बाकीच्या मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट होतो. तुझी पोस्टिंग कुठे आहे आणि तुझा कसा सराव असतो, काय तुझं स्केड्यूल असतं सरावाचं? हा, सध्या माझी पोस्टिंग आहे सोलापूरला आणि आता आमचं इथं ऑल इंडिया पोलीस स्पोर्ट्स कॅम्प चालू आहे. आमची पूर्ण टीम इथे एकत्र प्रॅक्टिस करते. मग सकाळ संध्याकाळ आमची प्रॅक्टिस 2 टाइम प्रॅक्टिस असते. सध्या आम्ही प्रॅक्टिस फक्त, आम्हाला ड्युटी वगैरे काही नसतं, सकाळ आणि संध्याकाळ फक्त प्रॅक्टिस असतो. तिसरी आलेली आहे, तू स्टुडंट आहे, तू राष्ट्रीय खेळाडू आहेस. तू ह्या मॅरेथॉनसाठी कशी प्रॅक्टिस केलेलीस आणि तुझं ध्येय काय होतं? पहिला क्रमांक पटकावण्याचं ध्येय होतं? हा, पहिला क्रमांक पटकावण्याचं ध्येय होतं, पण जसं झालं जेवढं मी तेवढं माझ्या प्रयत्नाने केलं.
कसा होता अनुभव? चांगला होता. मुंबईकरांचा प्रतिसाद कसा होता? चांगला होता प्रतिसाद. तू काय संदेश देशील महिलांना या मॅरेथॉनद्वारे, कारण ही जी मॅरेथॉन आहे तुमच्यापैकी कुणीही, महिलांना काय संदेश द्याल? आम्ही महिलांना एवढा संदेश देऊ शकतो की आताच्या युगात फिजिकली इम्पॉर्टंट आहे. तर आपण बघितलं तर 10 किलोमीटर प्रमाणे 5 किलोमीटरमध्ये देखील महाराष्ट्र पोलीस म्हणजे ग्रामीण भागातले ती ज्या धावपटू आहेत त्यांनी आपलं वर्चस्व राखलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकर सह मेगा कुशिक झी मीडिया मुंबई. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. रनर्स अकादमी या क्लबकडून सर्वाधिक 55 महिला DNA मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या होत्या, त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी. DNA मॅरेथॉनला मुंबईकर महिलांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. रनर्स अकॅडमी ही जी महिलांची संस्था आहे या संस्थेमार्फत 55 महिला यावर्षी DNA मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या आहेत. आपण इथे बघू शकता इथे सगळ्या महिला इथे उपस्थित आहेत आणि आता मॅरेथॉन धावण्यासाठी त्या उत्सुक आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. ये जो आपकी अकॅडमी है ये कब स्थापित हुई, इसका उद्देश्य क्या था और रोज किस तरह का आप उनसे प्रैक्टिस करवा के लिए थी? हमारा ये 2 साल पुराना अकेडमी है और विद इन दिस 2 ईयर्स हमारा 150 मेंबर्स हो गए और आई एम में खुद 10 साल से रनिंग करे और जो एडवांटेज हमें मिला है बिकॉज ऑफ रनिंग सो इसके थ्रू वी ऑल्सो हमें ऐसा लगता है कि हम वापस सोसाइटी को भी कुछ देना चाहिए. जो हमें एडवांटेज मिला सबको मिले ये सोच के साथ हम लोग ने रनर्स अकेडमी स्टार्ट की है. 3 महिन्यापासून ह्या अकॅडमीशी जॉईन आहे आणि जो आळशीपणा होता तो पूर्णपणे गेला आहे इथे आल्यामुळे. मॅरेथॉनसाठी आम्ही म्हणजे डाईट वगैरे फॉलो करते आणि जेव्हा मी सुरू केलं होतं, मी 6 महिने आधी सुरू केलं होतं, तेव्हा मला 1 मिनिट पण धावणं मुश्किल होतं, पण मी आता 1 तासाच्या वर कंटिन्यू जाऊ शकते. तर थँक्यू मी कौशिक सरांना आणि बिंदू मॅमला म्हणते जी नेहमी आम्हाला ट्रेन करत असतात आणि त्यांचा सपोर्ट आहे आमच्यासाठी. DNA द्वारे मुंबईकर महिलांमध्ये फिटनेस बाबत एक जागरूकता निर्माण करण्याचं काम ही DNA मॅरेथॉन करते. याचबरोबर जी रनर्स अकॅडमी आहे ही देखील मुंबईकर महिलांमध्ये एक फिटनेस बाबत चांगल्या पद्धतीने जागरूकता निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतीय. व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव सह मेघा कुशिक झी मीडिया मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.